आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापूरच्या विकासासाठी जोल्ले कुटुंबीय सदैव कटिबद्ध. जयानंद जाधव, वाडी वस्त्यांवर पोहोचवली वीज, 38 लाखांचा निधी, नागरिक समाधानी. निपाणी तालुक्यातील मानकापूर गावाने जोल्ले कुटुंबियांना भरभरून प्रेम दिलं. गावच्या विकासासाठी आमदार सौ शशकरा जोल्ले यांनी कोट्यावधीचा निधी देऊन सर्वांगीण विकास केला आहे. मानकापूर येथे आमदार सौ शशकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून निरंतर ज्योती योजनेतून मंजूर झालेल्या माळी मळा, जामदार मळा आणि भोई मळा आदी भागातील पूर्ण झालेल्या निरंतर ज्योती योजनेच्या कामाचा शुभारंभ फित कापून आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी दिवाबत्तीची सोय नव्हती, याची दखल घेऊन सुमारे 38 लाख रुपयांचा निधी या कामासाठी आमदार सौ जोल्ले यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांची वीज समस्या कायम स्वरूपाने मिटली आहे. यावेळी सुकुमार चौगुले, डॉक्टर मंगेश आर्गे, सुमित्रा उघडे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सौ सुमित्रा उघडे, जयानंद जाधव, रामगुंडा पाटील, अनवर दाडीवाले, हेस्कॉम अधिकारी गंगाधर नाईक, रामचंद्र आर्गे, प्रकाश माळी, रामचंद्र कोळी, रामचंद्र माळी, जयसिंग लोंडे, सुकुमार चौगुले, शाहीर एडवाल, अनुराधा चौगुले, कविता लोंडे, वनिता आर्गे, श्रीकांत कुंभार, डॉक्टर मंगेश आर्गे, दादासो पुजारी, युनुस मुल्ला, बजरंग चव्हाण, जयश्री पुजारी, सविता स्वामी, रंजना चव्हाण, शंकर माळी यांच्यासह ग्रामस्थ, भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे.